प्रत्येक देश उभा राहतो तो वेळेनुसार मिळत गेलेलं ज्ञान माहिती आणि शिक्षणावर जितकी जास्त योग्य माहिती व शिक्षण तितकंच जास्त त्या देशाचं भविष्य उज्ज्वल असतं असं म्हणतात भारतात बालकांना देशाचं भविष्य म्हणून बघितलं जातं पण आपण नेहमी लहान मुलांच्या प्रश्नांना उत्तर देणं टाळतो बस काहीही बळबड करू नकोस त्यांना असा धाकही देत असतो आपण त्यांच्या वयानुसार त्यांच्या भावनाही समजून घेत नाही वेळेनुसार त्यांना वेळही देत नाही आणि काळानुसार आपल्यात काही बदलही करून घेत नाही आणि त्यांच्याशी हक्काचा आणि विश्वासाचा संवादही साधत नाही आपल्या भारत देशाची संस्कृती इतर देशांपेक्षा खूप वेगळी मानली जाते म्हणूनच आपण भारतीय इतर अनेकांपेक्षा वेगळे आहोत पण जग बदलतंय त्यानुसार अशा काही गोष्टी आहेत ज्या आजच्या काळात आपणही बदलायला पाहिजे मी इथे बोलत आहे सेक्सबद्दल सेक्स एज्युकेशनबद्दल सर्वात आधी तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की भारतामध्ये सेक्स एज्युकेशन दिलं जातं का दिलं जात असेल तर त्यामध्ये नक्की काय शिकवलं जातं त्याचबरोबर भारतात आणि परदेशात शिकवल्या जाणाऱ्या सेक्स एज्युकेशन मध्ये काय फरक आहे तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात टीओडी मराठी तुम्हाला आठवतं का तुम्ही जेव्हा नववी दहावीत शिकत असाल तेव्हा तुम्हाला सायन्समधला बायोलॉजी हा विषय असेल शाळेत असताना कुठेतरी नवव्या दहाव्या वर्गात तुम्हाला तुमच्या कानावर रिप्रोडक्शन सिस्टीम सेक्स हे शब्दही पडले असतील जर तो धडा तुम्हाला शिकवण्यात आला असेल तर समजा तुम्हाला शालेय जीवनामध्ये फक्त पाच टक्के सेक्स एज्युकेशन मिळालं आहे आणि जर तुमच्याही सिलेबसमधून तो चॅप्टर स्किप करण्यात आला असेल तर तुम्हाला शालेय जीवनात सेक्स एज्युकेशन मिळालंच नाही असं म्हणायला हरकत नाही कारण आजही खेड्यागावात गावांमध्ये तालुक्याच्या ठिकाणांमध्ये शिक्षक तो धडा स्किप करतात किंवा मुलांची वेगळी बॅच आणि मुलींची वेगळी बॅच करून तो धडा शिकवला जातो आणि याचमुळे आपला भारत देश मागे राहून गेला आहे म्हणूनच मी सांगते ना इतका प्रगतीशील देश याच कारणांमुळे आज मागे आहे मध्यंतरी सेक्स एज्युकेशन शाळांमध्ये सुरू करण्यात यावं यासाठी अनेक मोहीम राबवण्यात आल्या पण त्या मोहीममध्येच ठप्प झाल्या आपल्या भारत देशाची ही आजची परिस्थिती आहे सेक्स एज्युकेशनवर आधारित अनेक चित्रपटही येऊन गेले आहेत पण हवा तसा प्रतिसाद त्या चित्रपटांनाही मिळाला नाही आणि आज आजही एज्युकेशन सिस्टीममध्ये हवा तसा फरकही आला नाही जर परदेशाचा विचार केला तर परदेशात चक्क पाच वर्षाच्या मुलापासून ते वीस वर्षाच्या मुलाला देखील वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सेक्स एज्युकेशन दिलं जातं या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे की कोणत्या वयात मुलांना कोणत्या प्रकारचं सेक्स एज्युकेशन द्यायला पाहिजे परदेशातील एज्युकेशन सिस्टीममध्ये सेक्स एज्युकेशनला महत्त्व देण्यात आले आहे पण भारतात असं काहीही घडलेलं नाही आहे सध्याच्या समाजात वावरताना काही गोष्टी महत्वाच्या झाल्या आहेत आता ब्रिटनच्या शाळेमध्ये जर बघितलं तर मुलांना लैंगिक शिक्षणाच्या नावाखाली अश्लील गोष्टी दाखवल्या जात असल्याचा आरोप आता होत आहे येथे सतरा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना हस्तमैथून म्हणजेच मास्टर पेशन त्याचबरोबर संभोग म्हणजे सेक्स आणि गुद्धमैथून म्हणजेच अॅनल सेक्सबद्दलही सांगितलं जात आहे आणि हे सर्व रिलेशनशिप अँड सेक्स एज्युकेशन म्हणजेच आर एस ईच्या नावाखाली शिकवलं जात आहे सप्टेंबरमधील दोन हजार वीसपासून यू केमधील प्राथमिक शाळेतील मुलांसाठी नातेसंबंध हे शिक्षण अनिवार्य करण्यात आलं त्याचबरोबर त्याच काळात माध्यमिक शाळांमध्ये देखील नातेसंबंध आणि लैंगिक शिक्षण अनिवार्य झालं हे शिक्षण देण्यासाठी रंगीबेरंगी पुस्तकांशिवाय कार्टून चित्रांचाही वापर तिथे केला जात आहे महत्त्वाचं म्हणजे पौंगंड अवस्थेत न पोचलेल्या मुलांना देखील लैंगिक आणि नातेसंबंध शिक्षणाबद्दल माहिती दिल्या जात आहे त्याचबरोबर त्यांना तिथे अडल ग्राफिक्स आणि अश्लील व्हिडिओ दाखवण्याचे आरोपही केले जात आहे त्यांना नॉन बायनरी म्हणजे काय हे सुद्धा सांगितलं जात आहे शिक्षणाचा भाग म्हणून मुलगा आणि मुलगी हस्तमैथून करतात हे चक्कन नऊ वर्षाच्या मुलांना सांगितलं जात आहे त्यासोबतच त्यांना एल जी बी टी क्यू प्लस या लोकांविषयी देखील माहिती दिली जात आहे यासाठी कोरम लाईफ ऑफ एज्युकेशन आणि ब्रुक अँड सेक्स एज्युकेशन फोरम म्हणजे सहभाग आहे त्या संस्थेचे अनेक कार्यकर्ते देखील शिक्षक बनून मुलांना सेक्स एज्युकेशन देताना आहे या संस्था वैयक्तिक सामाजिक आरोग्य आणि आर्थिक शिक्षणावर देखील कार्यक्रम आयोजित करत असतात दरवर्षी सहा लाख मुलं या कार्यशाळांमध्ये भाग घेत असतात सरकारी धोरणांमध्येही या संस्था आपले मत मांडताना दिसतात आता तुम्ही म्हणाल की परदेशात ज्या गोष्टी शिकवल्या जातात आहे त्याच गोष्टी भारतात शिकवलं जाणं गरजेचं आहे का तर असं नाही भारतात निदान बेसिक सेक्सबद्दल बोलल्या गेलं पाहिजे बेसिक सेक्स एज्युकेशनबद्दल बोललं पाहिजे जर तुम्ही बघाल तर भारताची तरुण पिढी चुकीच्या माहितीचा वापर करून पोनोग्राफीसारख्या गोष्टींना बळी पडताना दिसत आहे त्याचबरोबर तुम्ही जर आत्तापर्यंतचा रेप काउंट बघितला असेल त्यामधल्या आरोपींचं वय बघितलं असेल तर बऱ्याच आरोपींचं वय अठरापेक्षा कमी आहे गुगल इंटरनेटवरील माहिती वाचून आजकालची तरुण पिढी वेगवेगळ्या गोष्टींना सामोरी जात आहे आपल्या फिजिकल सॅटिस्फॅक्शनसाठी रेपसारख्या गोष्टी करायलाही मागे पुढे बघत नाही आहे जर या सगळ्या गोष्टी शालेय शिक्षणात शिकवण्यात आला योग्य वेळी योग्य सेक्स एज्युकेशन देण्यात आलं तर ह्या सगळ्या गोष्टी घळायचं प्रमाण नक्कीच कमी होईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाईम्स ऑफ डेमोक्रेसी टी ओ डी मराठीच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा